आता पुढे काय आहे डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन न्यूट्रॉन वॉज डिस्कवर्ड बाय चॅडविक चॅडविक नावाच्या शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक नावाच्या शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉनचा शोध लावला न्यूट्रॉन इज स्लाइटली हेवियर दॅन प्रोटॉन न्यूट्रॉन हे प्रोटॉनच्या थोडं हेवी आहे किती हेवी आहे 0.18% 0.18% म्हणजे किती तुम्हाला उदाहरण समजण्यासाठी सांगायला 0.18% म्हणजे किती तर प्रोटॉनचा मास 10,000 असेल प्रोटॉनचा मास 10,000 असेल तर न्यूट्रॉनचा मास किती असते 10,018 असते असं कळलं ना त्याचा मास उदाहरण सांगाल मला 0.18% म्हणजे किती हे कळावं हे उदाहरण सांगाल बाकी काही नाही प्रोटॉनचा मास जर 10,000 असेल तर न्यूट्रॉनचा मास 10,018 असते जनरली दोन्ही सेम घेतात फरक कमी असल्यामुळे दोन्ही मास अप्रॉक्सिमेटली सेम घेतात न्यूट्रॉन इज स्लाइटली हेवियर दॅन प्रोटॉन 0.18% न्यूट्रॉन हे प्रोटॉनपेक्षा थोडंसं हेवी आहे किती हेवी आहे तर 0.18% हेवी आहे तर ईबायम व्हॅल्यू ऑफ न्यूट्रॉन इज 0 आज प्रथम पासून ईबायम ईबायम म्हणजे काय ई म्हणजे चार्ज ई म्हणजे चार्ज आणि एम म्हणजे मास आणि ई बाय एम पेक्षा आपण काय म्हणतो स्पेसिफिक चार्ज स्पेसिफिक चार्ज किंवा याला आपण काय म्हणतो चार्ज पर युनिट मास चार्ज पर युनिट मास बघा ई बाय एम रेशो म्हणजे काय स्पेसिफिक चार्ज किंवा चार्ज पर युनिट मास ई बाय एम रेशो म्हणजे काय स्पेसिफिक चार्ज किंवा चार्ज पर युनिट मास ई बाय एम रेशो म्हणजे काय स्पेसिफिक चार्ज किंवा चार्ज पर युनिट मास आता ई म्हणजे काय चार्ज पण न्यूट्रॉनवर चार्ज म्हणता असते का नाही झिरो न्यूट्रॉनवर चार्ज झिरो पण झिरो बाय एम काही असेल काय असणार आहे झिरोच असणार म्हणजे आणले ई बाय एम व्हॅल्यू ऑफ न्यूट्रॉन इज झिरो ॲज इट नॉट इज नॉट परसेंट चार्ज न्यूट्रॉनची ई बाय एम व्हॅल्यू झिरो असते कारण न्यूट्रॉन कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो द डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन्स बिकेम लेट ॲज इट इज नॉट परसेंट चार्ज न्यूट्रॉनचा शोध लागायला वेळ लागला कारण त्याच्यावर चार्ज कोण जात होता त्याच्यावर चार्ज कोण जात नव्हता त्यामुळे त्याचा शोध लागायला वेळ लागला आता न्यूट्रॉन बद्दल त्यांनी काही पॉईंट दिलेले न्यूट्रॉन बद्दल त्यांनी इथे काही पॉईंट्स दिलेले काय आहे मास मास किती आहे 1.008665 AMU न्यूट्रॉनचा मास किती आहे 1.008665 AMU AMU म्हणजे काय AMUचा फुल फॉर्म काय ॲटॉमिक मास युनिट AMUचा फुल फॉर्म काय ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच ते किती आहे 1.675 × 10⁻²⁷ kg रिलेटिव्ह मास 1 आहे का कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मास जवळपास सारखाच आहे मग हे बाय हे 1 झालं अप्रॉक्सिमेटली 1 घेतात त्याला चार्ज न्यूट्रॉनवर 0 न्यूट्रॉनचा ई बाय एम रेशो 0 न्यूट्रॉनचा ई बाय एम रेशो 0 तर आता आपण जे आत्तापर्यंत हे शिकलो त्याचा त्यांनी ते टेबल बनवून दिलेला आहे खाली टेबल दिलेला आहे तो प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचा टेबल त्यांनी दिलेला आहे हां ते आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे सगळे पॉईंट्स आता देर आर वेरियस अदर फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲटम लाईक पॉझिट्रॉन्स न्यूट्रिनॉज अँटी न्यूट्रिनोज मेसन्स विच वुड बी लर्न इन हायर क्लासेस आता आपण फंडामेंटल पार्टिकल बघितले किंवा बेसिक पार्टिकल बघितले ॲटम काय प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पण नंतर अजून काही पार्टिकलचा शोध लागलेला आहे कोणकोणते पॉझिट्रॉन्स न्यूट्रिनॉज अँटी न्यूट्रिनोज मेसॉन्स आणि याच्याबद्दल तुमची हायर क्लासेस अभ्यास होणार आहे हायर क्लासेस म्हणजे एक तर इंजिनिअरिंगला किंवा हायर लेवल फिजिक्स बीएससी एमएससी फिजिक्सला आहे ठीक आहे ॲटम मॉडेल ॲटम कंटेन्स फंडामेंटल पार्टिकल्स इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स ॲटममध्ये काय असतं आपण बघितलं प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स हे फंडामेंटल पार्टिकल्स असतात ॲटममध्ये काय असतात प्रोटॉन न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे फंडामेंटल पार्टिकल्स असतात बट द सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ दीज पार्टिकल्स इन अन ॲटम डिपेक्ट्स द ॲटॉमिक मॉडेल ऑफ अन ॲटम जे जे थॉम्सन तर ते काय आता प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन कसे असतात ॲटममध्ये कसे असतात त्यांचे अरेंजमेंट कसे असतात काय का नाही एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थी असतात त्यांचे अरेंजमेंट कसे असू शकते सगळे जमिनीवर बसलेले ते काम आहे का नाही एका साईडला मुली बसलेल्या आहेत एका साईडला मुलं बसलेले आहेत किंवा काय केलेलं आहे त्यांना बेंच दिलेले आहेत आणि एका बेंचवर दोन दोन विद्यार्थी बसलेले आहेत किंवा काय केलेलं आहे प्रत्येकाला खुर्च्या दिलेल्या आहेत आणि एका खुर्चीवर एक विद्यार्थी बसलेला आहे का नाही म्हणजे काय झालं ही अरेंजमेंट झाली तसं
आपल्याला माहिती आहे की ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. त्यांची अरेंजमेंट कशी आहे हे आपल्याला कोण सांगतं तर ॲटॉमिक मॉडेल सांगतो. हे आपल्याला कोण सांगतं तर ॲटॉमिक मॉडेल सांगतो. तर बघा थॉम्सन मॉडेल होता ॲटॉम, पहिल्यांदा आपण सांगितलं जे जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी ॲटॉमिक मॉडेल सांगितलं, जे जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी ॲटॉमिक मॉडेल सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, इट इज ऑल्सो नोन ॲज वॉटर मेलन मॉडेल ऑर प्लम पडिंग मॉडेल. सर जे जे थॉम्सन ह्या सायंटिस्टनी जे ॲटमचं मॉडेल सांगितलं त्याला दुसरं नाव काय आहे, थॉम्सन मॉडेल ऑफ अन ॲटम किंवा वॉटर मेलन मॉडेल ऑर प्लम पडिंग मॉडेल. जे जे थॉम्सन यांनी ॲटमचं मॉडेल सांगितलं त्याला म्हणतात थॉम्सन मॉडेल ऑफ अन ॲटम किंवा वॉटर मेलन मॉडेल ऑर प्लम पडिंग मॉडेल. अकॉर्डिंग टू थॉम्सन इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन द पॉझिटिवली चार्ज मास. थॉम्सनने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज मासमध्ये एम्बेडेड असतात. इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज मासमध्ये एम्बेडेड असतात, डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली थ्रू आउट द ॲटॉमिक स्फिअर. म्हणजे काय बघा काय त्याने असं सांगितलं असं टरबूज आहे, त्याला नाव काय दिलं वॉटर मेलन मॉडेल. वॉटर मेलन म्हणजे काय टरबूज, वॉटर मेलन मॉडेल म्हणजे टरबूज. टरबूजामध्ये काय असते बिया असतात आणि बियाच्या बाजूने तो लाल गर असतो सगळा जो आपण खातो. तर त्यांनी काय सांगितलं टरबुजामध्ये जशा बिया असतात तसे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि तो लाल गर जो असतो तसे प्रोटॉन कळत नाही असं सर जे थॉम्सननी सांगितलं. तर ते नंतर सिद्ध झालं नाही, सिद्ध पण त्यांना त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी काय सांगा अकॉर्डिंग टू थॉम्सन इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन द पॉझिटिव्हली चार्ज मास. पॉझिटिव्हली चार्ज मास म्हणजे काय प्रोटॉन, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. जसं टरबुजाच्या लाल लाल गरमध्ये बिया असतात तसं टरबुजाच्या लाल काय आहे की इट वॉज अकॉर्डिंग टू थॉम्सन इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन द पॉझिटिव्हली चार्ज मास. पॉझिटिव्हली चार्ज मास म्हणजे प्रोटॉन, प्रोटॉनमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली थ्रू आउट द ॲटॉमिक स्फिअर. जसं टरबुजाच्या बिया टरबुजामध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्युट असतात आणि आजूबाजूला तो लाल फळाचा गर असतो तसा प्रोटॉन्स असतात आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून याला वॉटर मेलन मॉडेल म्हटलेले किंवा प्लम पडिंग मॉडेल म्हटलेलं आहे. डीमेरिट्स आता त्याचे ड्रॉबॅक्स किंवा निगेटिव्ह पॉईंट्स कशाचे थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटमचे, इट वॉज डिस्कार्डेड बिकॉज ही कुड नॉट एक्सपेक्ट. आता हे काय केलं डिस्कार्ड केलं म्हणजे सायंटिस्ट कम्युनिटीनं हे मॉडेल ॲक्सेप्ट केलं नाही, जे जे थॉम्सन मॉडेल ॲक्सेप्ट केलं नाही. इट वॉज डिस्कार्डेड बिकॉज ही कुड नॉट एक्सप्लेन हाऊ बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स प्रोटेक्ट देअर आयडेंटिटी बिंग टुगेदर. आता काय पाहिजे बघा टरबुजाच्या बिया म्हणजे इलेक्ट्रॉन समजा आणि लाल भर म्हणजे प्रोटॉन समजा ते कसे राहिले सोबत राहिले. जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सोबत असतील तर ते काय होते त्यांचा चार्ज एकमेकाला न्यूट्रल करते, चार्ज राहत नाही. पण इथं त्यांनी काय सांगितलं ते सोबत पण राहिलेत आणि त्यांचा चार्ज पण टिकून राहिला असं शक्य नाही. म्हणून ते मॉडेल सायंटिस्ट कम्युनिटीनं डिस्कार्ड केलं. लेटर रदरफोर्ड कंडक्टेड अल्फा रेज कॅटलिटिक एक्सपेरिमेंट टू टेस्ट थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम. नंतर काय झालं थॉम्सन सर जे जे थॉम्सन ज्यांनी जे ॲटमचं मॉडेल सांगितलं त्याचा अभ्यास करण्यासाठी रदरफोर्ड नावाच्या शास्त्रज्ञानं रदरफोर्ड नावाच्या शास्त्रज्ञाने एक्सपेरिमेंट केला. हां त्याला म्हणतात अल्फा रे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. अल्फा रे म्हणजे काय, अल्फा रे म्हणजे हे पॉझिटिव्हली चार्ज कडे असतात, अल्फा बीटा आणि गॅमा. अल्फा रे बीटा रे गॅमा रे अल्फा रे म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज असतात, बीटा रे हे निगेटिव्हली चार्ज असतात आणि गॅमा रे हे चार्जलेस असतात. ह्या तीन प्रकारच्या रे असतात. तर अल्फा रे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अल्फा रे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ह्या नावाचा एक्सपेरिमेंट रदरफोर्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी केला. त्याच्यासाठी जे जे थॉम्सनने जे ॲटमचं मॉडेल सांगितलं त्याचा अभ्यास करण्यासाठी. आणि मग त्यांनी काय केलं एक्सपेरिमेंट करून त्यांनी रदरफोर्डनी त्यांचं ॲटमचं मॉडेल सांगितलं, एक्सपेरिमेंट करून रदरफोर्डनी ॲटमचं मॉडेल सांगितलं
आणि ते आता आपण अभ्यास करू. तर बघा रुदरफोर्ड्स अल्फा रेज कॅटलिक एक्सपेरिमेंट, रुदरफोर्डचा अल्फा रेज कॅटलिक एक्सपेरिमेंट, रुदरफोर्ड बंबार्डेड थिन एयू, एयू म्हणजे काय रे, गोल्ड, एयू म्हणजे काय, गोल्ड हा, फाईल ऑफ 10^-4 mm थिकनेस विथ हाय स्पीड अल्फा पार्टिकल्स अँड अल्फा पार्टिकल इज डबली आयोनाइज्ड एची न्यूक्लियाय एची प्लस प्लस. आता बघा हा एक्सपेरिमेंट खूप डिटेलमध्ये आहे, या पुस्तकात त्यांना शॉर्ट करून दिला आहे, हा एक्सपेरिमेंट लई मोठा डिटेलमध्ये आहे हा, आणि ह्या पुस्तकात शॉर्ट करून दिला, कदाचित तुमच्या आठवीच्या शाळेच्या पुस्तकात अजून डिटेलमध्ये असेल कदाचित हा. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला समजावून सांगतो काय आहे. त्यांनी काय केलं, उत्तर फोडणी गोल्ड फॉइल, गोल्ड फॉइल, गोल्ड फॉइलची थिकनेस किती होती, 10^-4 mm म्हणजे किती रे, एका एमएमचा 10,000 भाग, एवढी थिक म्हणजे पातळ, म्हणजे आपण ती कल्पना करू शकतो ना एवढी पातळ ती फाईल होती, 10^-4 mm थिकनेसची त्यांनी गोल्ड फॉइल घेतली. गोल्ड फॉइल म्हणजे ते अल्युमिनियम फॉइल सारखी असते,